हॅलो डियर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। शिक्षण विभागात सेवा हमी लागू होणार काय? राज्याचे शालेय शिक्षण विभागात सेवा हमी कायदा 2015 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा विस्तार करून 1 मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे, त्याची माहिती आज आपण इथे घेणार आहोत। या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पालक विद्यार्थ्यांना काही प्रमाणपत्रे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या सेवेशी संबंधित कागदपत्रे ठराविक मुदतीत उपलब्ध करून देणे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहेत। सेवा हमी अधिनियम 2015 काय आहे? सरकारी काम आणि 6 महिने थांब असे सरकारी कामाच्या बाबतीत म्हटले जाते, पण राज्यातील नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित सेवा लोकसेवा देण्यासाठी नागरिकांच्या प्रशासनाकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन 2015 महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम अस्तित्वात आला होता। या अधिनियमातील कलम 3 मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर 3 महिन्यात आणि त्यानंतर वेळोवेळी पुरविल्या जात असलेल्या लोकसेवा पद निर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी सेवेची कालमर्यादा अधिसूचित करणे आवश्यक आहे। आतापर्यंत यामध्ये किती सेवा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? तर राज्यात लोकसेवा अधिनियम 2015 लागू झाल्यानंतर विविध विभागाकडून त्यांच्या लोकसेवा अधिसूचित केल्या करण्यात आल्या, त्यानुसार शिक्षण विभागाने काही सेवा अधिसूचित केल्या होत्या, त्यामध्ये केवळ 12 सेवांचा यामध्ये समावेश होता। त्यामध्ये वाणिज्य प्रमाणपत्र, परीक्षा प्रमाणपत्र दुरुस्ती, त्यानंतर 10वी 12वीचे विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण, खेळाडूंसाठी 5% आरक्षण प्रमाणपत्र, DEd प्रमाणपत्र, त्याची द्वितीय परत जिल्हा विभाग राज्यस्तरावरील स्पर्धेतील जे आहे सहभागीसाठीचे प्रमाणपत्रे, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्राची तात्पुरते प्रमाणपत्रे, द्वितीय गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे, परीक्षा गुणपडताळणी निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत, त्यानंतर खाजगी उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट होणे, शासकीय वाणिज्य परीक्षेसाठी खाजगी संस्थांना जे आहे परीक्षा परिषदेची संलग्नता देणे, वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा दुरुस्ती, वाणिज्य प्रमाणपत्र प्रमाणपत्राची द्वितीय परत या सेवांच्या जे आहे समाविष्ट होता। आपले सरकार या संकेतस्थळावरून या सेवा उपलब्ध होतात किंवा संबंधित कार्यालयाकडून याचे जे कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतात। सेवांचे विस्तारीकरण कशासाठी? शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मोठी संख्या लक्षात घेऊन या सेवांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे जे आहे राज्यातील शासन मान्यताप्राप्त सर्व प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे शाळा आहे, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या 105 सेवा या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा जे आहे निर्णय घेण्यात आलेला आहे। सेवा हमी योजनेचा फायदा कसा होईल? सेवा हमी कायद्याअंतर्गत आतापर्यंत केवळ 12 सेवा समाविष्ट होत्या, त्यामुळे 12 सेवांमध्ये समाविष्ट नसलेल्या कागदपत्रांसाठी अर्ज केल्यानंतर प्रतीक्षा करावी लागत होती। मात्र सेवा हमी कायद्याअंतर्गत शिक्षण विभागाअंतर्गत सेवांचे विस्तारीकरण करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आता हवी असलेली कागदपत्रे ठराविक मुदतीत मिळू शकतील। शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सांगतात की ते सेवा हमी कायद्याच्या जडणघडणीतून पासून जे आहे त्या प्रक्रियेत सहभागी आहेत। देशभरातील 21 राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून राज्याचा कायदा तयार झाला आहे। कर्तव्य समजून नागरिकांना सेवा दिली पाहिजे याची जाणीव अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असायला हवी। नागरिकांचेही वेळेत काम होते, वेळेत काम न झाल्यास अधिकाऱ्यांना दंड करण्याची तरतूद आहे। तसेच गैरप्रकारांना चाप लागतो, शाळा किंवा अधिकाऱ्यांच्या पातळीवर होणारे गैरप्रकार किंवा शुल्क संबंधी तक्रारी असे विषय अर्धन्यायिक असतात। तक्रारींच्या बाबतीत 2 बाजू असतात, त्यामुळे आता पुढील टप्प्यामध्ये अशा अर्धन्यायिक विषयांचा समावेश करता येईल का याचाही विचार केला जाईल अशी प्रकारची जी प्रतिक्रिया आहे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर शिक्षण हमी सेवा कायदा जे आहे ते सध्या शिक्षण विभागामध्ये 105 सेवा देण्याकरिता त्याचे विस्तारीकरण करण्यात आले।